या गुहारी समाजाचं जे आरक्षण मिळवण्याकरता मागील 60 वर्षापासून आंदोलन सुरू आहे। 27 वर्षाआधी म्हणजे 23 नोव्हेंबर 1994 मोठ्या प्रमाणात अधिवेशन होतं आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रातील गुहारी बांधव इथे एकत्रित झाले होते आपल्या मागण्याकरता। पण त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आदेश देऊन त्या मोर्चावर लाठीचार्ज केला आणि जवळपास 114 गुहारी बांधव शहीद झाले। आणि त्या शहीद बांधव 114 शहीद झाल्यावरही आज 27 वर्ष झाल्यावरही या समाजाला आरक्षण मिळालं नाही। मागच्या ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सरकार होती त्यावेळेस या लोकांनी हायकोर्टात केस टाकली आणि हायकोर्टाच्या निकालामध्ये या समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत लाभ मिळाला पाहिजे असा हायकोर्टाने निर्णय दिला। मग त्यानंतर 2019 शिवसेने आणि महाविकास आघाडीची सरकार इथे अस्तित्वात आली आणि त्यांनी या हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील केली आणि सुप्रीम कोर्टात या समाजावर परत अन्याय करण्यात आला। आता आम्ही सुप्रीम कोर्टात परत रिव्ह्यू पिटिशन आम्ही करतोय आणि निश्चितच या समाजाला न्याय मिळवून देण्याचं मी कटिबद्ध आहे आणि या समाजाला न्याय मिळवून देईपर्यंत मी शांत बसणार नाही।